जाणता राजा प्रकरण 19 अजगरांचे विळखे। शिवाजी राजांनी केवळ अफजल खानाचाच नव्हे तर अनेक ठिकाणी आदिलशाही सरदारांचा तडाखून पराभव केल्याच्या बातम्या दिल्लीस औरंगजेबाला समजल्या। खरं म्हणजे औरंगजेबाने अफजल खानाच्या मोहिमेच्या काळातच शिवाजी राजांविरुद्ध आपली फौज पाठवली असती तर महाराजांना हे दुहेरी आक्रमण केवढं कठीण गेलं असतं। आदिलशहाने औरंगजेबाला तशी विनंतीही केली होती की शिवाजी हे दुखणं तुमचं आमचं आणि आपल्या धर्माचंही आहे, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा, याचवेळी तुम्हीही शिवाजीविरुद्ध मोहीम काढा। पण औरंगजेबाने शिवाजी राजे आणि अफजल खान यांच्यापैकी एकाच्या पराभवाची वाट पाहिली आणि मग अफजल खान पराभवानंतर त्याने शाहिस्तेखानाबरोबर 78,000 स्वारांची फौज पाठवली। यात पायदळ आणि तोफखाना वेगळा होताच हे प्रचंड वादळ दख्खनवरती निघालं। त्याच्या दिमतीस या लष्करात 59 सरदार होते, त्यात एक बाई पण होती, तिचं नाव रायबा घन। याचवेळी सिद्दी जोहर सलाबत खान या कर्तबगार सरदारास आदिलशहाने विजापुराहून पन्हाळ्याकडे रवाना केले। त्याची फौज जवळजवळ 50,000 असावी। दिल्लीची मोगली फौज आणि सिद्दीची विजापुरी फौज एकाच वेळेला स्वराज्यावर चालून आल्या, म्हणजेच जवळजवळ 1.5 ते 2.5 लाख सैन्याच्या आणि भल्या मोठ्या तोफखान्याच्या विरुद्ध स्वराज्याला तोंड देण्याची वेळ आली। एवढी प्रचंड ताकद स्वराज्यापाशी होती का? नव्हती, पण हिंमत मात्र या दोन्ही शत्रूंपेक्षा अचाट होती। महाराज एकाच वेळी दोन शत्रूंच्या विरुद्ध कधीही आघाड्या उघडत नसत, पण दोन शत्रूच एकदम चालून आले तर हत्याराने आणि बुद्धीने तोंड द्यायचे हा त्यांचा निश्चय। महाराजांकडे एकूण सैन्य किती असावे हे नक्की सांगता येणार नाही, पण अंदाजे 20,000 सैन्य असावे। 20,000 विरुद्ध 1.5 लाख, इथेच स्वराज्याच्या धैर्याची आणि निष्ठेची परीक्षा लागते। त्यासाठीच राष्ट्रीय चारित्र्य जबरदस्त असावं लागतं। ते राष्ट्रीय चारित्र्य मराठ्यांच्यात निश्चितच होतं। या दुहेरी आक्रमणांचा शेवटी निकाल काय लागला तर दोन्हीही शत्रूंचा पराभव आणि स्वराज्याचा विजय। शत्रूच्या तोफांचा, हत्तींचा, खजिन्यांचा आणि लांबलचक पदव्या मिरवणाऱ्या सेनापतींचाही पूर्ण पराभव झाला। या विलक्षण शिवतंत्राचा आणि मंत्राचा आम्ही आजही विचार करायला हवा। नुसत्या संख्याबळाचा काय उपयोग? ते बळ नव्हेच, ती केवळ गर्दी, पण गुणवत्तेने श्रीमंत असलेल्या मुठभर निष्ठावंतांची फौज हाताशी असेल तर ती अवघड युद्धसुद्धा जिंकवून देते। शाहिस्तेखानाने आपल्या 1.25 लाख फौजेनिशी स्वराज्यावर चाल केली। फौज अफाट, पण गती मात्र गोगलगाईची। खान दिनांक 1 मे 1660 रोजी सासवडहून पुण्याला निघाला आणि 9 मे 1660 तो पुण्यात पोचला। हे अंतर फक्त 9 कोसांचं, म्हणजे 30 किलोमीटरचं। त्या प्रचंड फौजेमुळे सपाटीवर असलेले आणि संरक्षक तटबंदी नसलेले पुणे शाहिस्तेखानाला चटकन मिळाले। शाहिस्तेखानाला तशी काळजी नव्हतीच, कारण शिवाजीराजे याच काळात पन्हाळ्यात अडकले होते। त्यांच्या भोवती सिद्दी जोहरचा अजगरी विळखा पडला होता, पण त्याला मराठी चुणूक समजलीच। शाहिस्तेखान शिरवळहून शिवापुराकडे आणि शिवापुराहून गराडखिंडीने सासवडकडे येत असता मराठ्यांच्या, म्हणजेच यावेळी राजगडावर असलेल्या जिजाऊसाहेबांच्या सुमारे 500 मावळ्यांच्या टोळीने खानाच्या पिछाडीवर असा जबरदस्त हल्ला केला की आघाडीवर असलेल्या शाहिस्तेखानाला हे कळायलाही फार वेळ लागला। गराडे ते सासवड हे अंतर सुमारे 15 किलोमीटर आहे। मराठ्यांनी या एवढ्याशा अंतरामध्येही खानाला हैराण करून सोडले। शाहिस्तेखान पुण्यास पोहोचला। त्याने महाराजांच्या लालमहालातच मुक्काम टाकला। मुठा नदीच्या दक्षिण तीरावर त्याचं प्रचंड सैन्य तंबू ठोकून पसरलं। त्याच्या सैन्यात त्याचे खास दिमतीचे 500 हत्ती होते, इतर हत्ती वेगळे। खान आपला जनानखाना घेऊन आला होता। हत्ती होते आणि भला मोठा अवजड तोफखानाही होता। मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या वादळी छापेबाजीला
खान कसं तोंड देणार होता? या मोगली आणि विजापुरी सरदारांना गनिमी कावा हे युद्धतंत्रच उमगलं नाही. या आमच्या डोंगरी दऱ्या कपाऱ्यात त्यांच्या हत्तींचा आणि तोफांचा काय उपयोग, शिवाय गळ्यात जनानखान्याचं लोढणं. महाराजांच्या या अचानक छापे घालण्याच्या युद्धतंत्रात शिवाजी महाराजांनी हत्तींचा कधीही वापर केला नाही किंवा कधी तोफखानाही त्यांनी सोबत ठेवला नाही. अन लढाईवर जाताना कोणीही, अगदी महाराजांनी सुद्धा कधीही स्त्रियांना बरोबर घेतलं नाही. मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा जवळजवळ 40 वर्ष सतत अनुभव आल्यानंतर सुद्धा शेवटी प्रत्यक्ष औरंगजेबही संभाजी महाराजांविरुद्ध महाराष्ट्रावर चाल करून आला तेव्हा त्याच्याबरोबर आणि सर्वच सरदारांच्या बरोबर जंगी जनानखाना होता. कधीकधी असं वाटतं औरंगजेबी फौजेचा पराभव त्यांच्याच हत्ती, तोफा आणि जनानखान्यानेच केला.